स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कामोठे सेक्टर 20 येथे साहिल शहा यांनी डान्स स्टुडिओ सुरू केला आहे. या स्टुडिओचे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी साहिल शहा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, विकास घरत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आदित्य भगत, रामकृष्ण वाढवणे, सागर ठाकरे, गणेश शिरसेकर, अभिजित राऊत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. की त्यांनी कामोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी एक नव्या लेवलचा आपल्याला फिटनेसचा एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की जे जे प्रोफेशनल्स आहेत, जे जे स्टुडंट्स आहेत, जे याच्यात पार्टिसिपेट करतील, जे डेली प्रॅक्टिस करतील, त्यांना या माध्यमातून एकीकडे त्यांच्या प्रोफेशनमधून त्यांच्या पुढे म्हणूया की आपण म्हणूया की टेडीएस जॉबमधून कुठे ना कुठेतरी मेंटल स्ट्रेसमधून रिलीफ मिळण्याच्यासाठी याची मदत निश्चितपणे होणार आहे. कामोठ्यासारख्या एक हॅपनिंग ठिकाणी अशा पद्धतीचं नवीन काहीतरी चालू होणं हे कामोठ्यासाठी आनंददायी आहे, कामोठ्यासाठी उत्साहदायी आहे. आणि आम्हा सर्वांच्यासाठी, भाजपचे आमचे जे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आम्हा सर्वांच्यासाठी सुद्धा त्याचा मनापासून आनंद आहे. आमच्या नगरसेविका स्थायी समितीच्या माझी सभापती मोनिका महानवर या सुद्धा तुमच्या स्टुडंट आहेत. आणि त्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक कामोठ्यातल्या यंग जनरेशनला याचा फायदा होईल यासाठी मी साहेब तुम्हाला, तुमच्या बरोबर असलेल्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो.